तर विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता एनसीपी दावा करणार आहे. शिवसेना गट पडल्यानं विरोधी बाकावर आता सर्वाधिक आमदार एनसीपीचे आहेत. एनसीपीकडून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत. अजित पवार ही मात्र विरोधी पक्ष नेते पद घ्यायला फारसे इच्छुक नाही आहेत असं समजतंय. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, त्यातच विरोधी पक्षाची जबाबदारी देणार का याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचंही नाव चर्चेत आहे. मुंडेंनी याआधी विधान परिषदेत 5 वर्ष विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं होतं. आता मुंडेंनाही मोठी जबाबदारी दिली जाते का याची उत्सुकता आहे. बघा या बातमी संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे या तिघांची नावं चर्चेत आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी. आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात. सागर, विरोधी पक्षनेते पदावर नेमका आता कोण विराजमान होणार याची उत्सुकता आहे, जयंत पाटील, धनंजय मुंडे की मग अजित पवार? राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रमुख 3 नावांची चर्चा आहे. मुळात शिवसेनेचं संख्याबळ जरी जास्त असलं विधानसभेमध्ये, तरी एकनाथ शिंदे गट बाहेर गेल्याने या पदावर आता राष्ट्रवादीचा दावा होतोय. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांचे हे स्वतः काही चौकशींच्या घरामध्ये आहेत, त्यामुळे ते कितपत स्वतःकडे हे पद घेतील याविषयी एक शंका वर्तवली जाते. दुसरीकडे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, मग जयंत पाटील यांची जर नियुक्ती केली तर कदाचित राष्ट्रवादीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे दुसरंच दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तिसरा उमेदवार यात प्रामुख्याने चर्चेला येतो तो म्हणजे धनंजय मुंडे. यापूर्वी विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी 5 वर्ष सक्षम पद्धतीने काम पाहिलेलं आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांचं देखील नाव चर्चेत आहे. आज दुपारी शरद पवार मुंबईत दाखल होत आहेत, ते पुण्यात आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांबरोबर शरद पवार चर्चा करतील, कारण की उद्या विधानसभा म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सुद्धा विधान परिषदेचा उमेदवार हे देखील जाहीर केलं जाईल असं म्हटलं जातं. त्यामुळे आज या बाबतीत महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे